तालुक्यातील कोळी बोडखा येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून आणि अतिवृष्टीमध्ये झालेल्या पावसात सर्व पिके पाण्याखाली गेल्याने 25 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी पाऊस पडत असल्याने हाती आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. खासगी आणि सरकारी बँकेचं कर्ज कसं फेडावं या विवंचनेतून तालुक्यातील 55 वर्षीय बाबासाहेब यशवंत काळे हे कोळी बोडखा शिवारातील गट नंबर 324 मध्ये सकाळी 8 वाजेच्या सुमारास गेले होते. हाती आलेले पीक गेल्याचं पाहून त्यांनी पीक फवारणी करण्याचं विषारी औषध प्राशन केलं. ही बाब नातेवाईकांना काही वेळा समजताच त्यांनी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये काळे यांना उपचारासाठी दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी पवार यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा पाचोड पोलिसांनी पंचनामा करून मृत्यूची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.